संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नागपूरमध्ये पाणी प्रश्न आता चांगलाच पेटलाय. पाण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलंय. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंजारी नगरमधल्या पाण्याच्या टाकीवर चढून OCW विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस OCW विरोधात आक्रमक झाली आहे आणि ती थेट दृश्य नागपूरमधून एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण जी 24 तासवर पाहत आहे. दक्षिण नागपूरातल्या नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय. नागपूरमध्ये आता पाणी प्रश्न पेटताना दिसतोय आणि त्यासाठी आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे. नागपूरमध्ये पाण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. वंजारी नगरमधल्या पाण्याच्या टाकीवर काँग्रेस कार्यकर्ते चढलेत आणि OCW विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. दक्षिण नागपूरातले काही नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्याची ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहत आहे. घोषणाबाजी देखील सुरू असल्याचं आपण पाहतोय. दक्षिण नागपूरातले हे नागरिक आहेत जे पाण्यासाठी आक्रमक झालेत, आंदोलन करतायत, पाण्याच्या टाकीवर चढून घोषणाबाजी करताना यावेळी दिसतायत. आणि या सगळ्या संदर्भातला आणखी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. नागपुरात उष्णतेची तीव्रता वाढत असताना पाणी संकट सुद्धा गडद होत चाललेलं आहे आणि हाच पाणी प्रश्न नागपूरमध्ये पेटलेला आहे. दक्षिण नागपूरमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. आपण वंजारी नगर पाण्याच्या टाकीजवळ आहे जिथे काँग्रेसचे कार्यकर्ते वरती चढलेले टाकीवर चढण्याचा प्रयत्न करतात असताना दिसत आहे. अतिशय तीव्र असा संताप लोकांमध्ये आहे. त्यांचे काँग्रेसचे नेते गिरीश पांडव आपल्यासोबत आहे. गिरीशजी काय सांगाल, पाणी प्रश्न गंभीर होत चाललाय, काय म्हणणं आहे? बघा, नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 15 वर्षापासून बीजेपी सरकार इथे आहे आणि बीजेपी सरकारने आम्हाला शब्द दिला होता की नागपुरामध्ये 24/7 पाणी आम्ही देऊ, परंतु 24 मिनिटं सुद्धा पाणी मिळत नाहीये. आणि आमचं यामागे आमचं म्हणणं आहे की हे सगळं षडयंत्र आहे. बीजेपीच्या माध्यमातून हे इथं पाणी टँकर आणि हे माफिया लोक इथं काम करून राहिलेले आहे आणि सामान्य जनतेला पाण्यापासून वंचित ठेवून राहिलेलं आहे. जी मीडियासाठी व्हिडिओ देत रत्नशीलचा अमर काणे नागपूर. पण पाहतोय नागपूरमध्ये आता पाणी प्रश्न पेटताना दिसतोय. महापालिकेविरोधात यावेळी घोषणाबाजी होताना दिसते. भाजप सरकार जे तिथे सत्तेत आहे त्यांच्या विरोधात ही घोषणाबाजी होती आहे. दक्षिण नागपुरातले नागरिक आता पाण्यासाठी आक्रमक झालेत.